एस एस सी बोर्ड परीक्षा ऑक्टोबर दोन हजार एकवीस यत्ता दहावी विषय इतिहास राज्यशास्त्र उत्तरासहित मित्रांनो नमस्कार एस एस सी बोर्डाची सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार एकवीस पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहे त्यातील इतिहास विषयाची कृतीपत्रिका आपण इथे आज पाहणार आहोत कारण यावर्षी दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सरावासाठी व कृतीपत्रिका आराखड्यासाठी या पेपरचा नक्कीच उपयोग होईल म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बघा इथे हा पेपर आहे सामाजिक एक, शास्त्रे विषय क्रमांक त्र्याहत्तर इतिहास राज्यशास्त्र पेपर एकूण गुण आहे चाळीस आणि चाळीस गुणांसाठीचा वेळ दोन तास पेपरची दिनांक आहे चार दहा दोन हजार एकवीस म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातल्या चार तारखेला झालेला हा पेपर आहे पेपरच्या सुरुवातीला काही सूचना इथे दिलेल्या आहेत सूचनामध्ये असं लिहिले सर्व कृती सोडवणे आवश्यक उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात प्रश्न क्रमांक एक ते पाच इतिहासावर आणि प्रश्न क्रमांक सहा ते नऊ राज्यशास्त्रावर असतील प्रश्न क्रमांक एक अ आणि प्रश्न क्रमांक सहा म्हणजेच रिकाम्या जागा त्यासाठी पूर्ण विधान लिहिणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक दोन अ आणि आठ ब जिथे संकल्पना चित्र काढायला सांगितलेली आहे तिथे पेनाने ते, पेना ते उत्तरपत्रिकेत काढणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक एक अ ब आणि प्रश्न क्रमांक सहावा इथे फक्त जर उत्तरे लिहिली किंवा एकापेक्षा अधिक वेळा वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिली गेली तर प्रथम जे उत्तर लिहिलेलं आहे तेच गृहित धरण्यात येणार आहे बघूया पेपर प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तीन गुणांसाठी तीन रिकाम्या जागा पहिली रिकामी जागा आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डायडॅश यांनी लिहिला पर्याय मार्क्स मायकेल फुको लुसिया फेबर पॉल्टियर आणि यातील योग्य पर्याय आहे मायकेल फुको दुसरी रिकामी जागा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डायडॅश शहराचे उत्खनन करताना सापडले दिल्ली हडप्पा उर आणि कोलकाता यातील योग्य पर्याय आहे उर शहराचे उत्खनन करताना तिसरी रिकामी जागा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री डॅडॅश यांच्या कारकिर्दीत मराठी विश्वकोश निर्मितीस चालना मिळाली पर्याय यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण आणि यातील योग्य पर्याय आहे यशवंतराव चव्हाण प्रश्न पहिल्यातला ब उपप्रश्न आहे पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून तीन गुण तीन गट दिलेले पहिल्या गटात जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल रिजन इन हिस्ट्री लिओपॉर्ड हॉन रंके द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हिरोडोटस द हिस्ट्रीज आणि कालमार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड आणि यामध्ये चुकीची जोडी आहे कालमार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड दुसऱ्या गटामध्ये महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड जिवाजी विद्यापीठ ग्वालियर यातील चुकीची जोडी आहे पहिली महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली तिसरा गट वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक दिलेले आहे बेंगॉल गॅझेट जेम्स ऑगस्ट हिकी दर्पण बालशास्त्री जांभेकर मराठा गोपाळ गणेश आगरकर प्रभाकर लोकमान्य टिळक आणि यातील चुकीची जोडी आहे चौथी प्रभाकर लोकमान्य टिळक प्रश्न दुसरा आहे दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा तीन संकल्पना चित्रापैकी दोन संकल्पना चित्र पूर्ण करायचे चार गुणांसाठी प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे पहिलं संकल्पना चित्र जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे त्याचं पुस्तक त्याप्रमाणे खाली जिथे डायडॅश आहे तिथे योग्य शब्द लिहायचा आहे जेम्स ग्रँड डब हे पुस्तक लिहिले यांनी पुस्तक लिहिले आहे अ हिस्ट्री ऑफ द मराठाच द हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन श्रीपाद अमृत डांगे यांचं पुस्तक आहे प्रिमेटिव्ह कम्युनिझम टू स्वेरिंग हु विअर द शुद्राज आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसरं संकल्पना चित्र आहे महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे बरीच आहे त्यातील चार लिहायची जसं आपण इथे लिहून दाखवले महाबळेश्वर पाचगणी खंडाळा आणि लोणावळा तिसरं संकल्पना चित्र भारतातील प्रसारमाध्यमे कोणतीही चार लिहून दाखवायचे दूरदर्शन आकाशवाणी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके प्रश्न क्रमांक दोन ब थोडक्यात टिपाल्या कोणत्याही दोन तिनापैकी दोन टिपल्याच्या चार गुण प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे पहिली टीप दिलेली आहे एनल्स प्रणाली एनल्स प्रणाली इथे आपण उत्तर लिहिलेलं आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली ऍनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली तसा इथे दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे पूर्ण उत्तर मी इथे वाचत नाहीये पण आपण नीट आणि व्यवस्थित बघून घ्यावं चौथा मुद्दा आहे याप्रमाणे अॅन्यस प्रणालीचं उत्तर इथे आपण दिलेलं आहे दुसरी टीप आहे अभिलेखागार आणि अभिलेखागार ही टीप आपण इथे उत्तर दाखवत आहोत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा याप्रमाणे हे उत्तर असणार आहे तिसरी टीप दिलेली आहे कृषी पर्यटन कृषी पर्यटन या टिपाचं उत्तर बघा पहिला पॉईंट आहे शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी दुसरा पॉइंट आहे तिसरा मुद्दा आहे आणि चौथा मुद्दा नाही तीन मुद्द्यावर ही टीप आहे प्रश्न तीन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणतेही दोन चार गुणांसाठी चार सहकारण दिले त्यातले दोन सहकारण इथे लिहिणे अपेक्षित आहे दोन दोन मार्कांसाठी पहिले सहकारण तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो आणि उत्तर आहे एक लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवीन नवी कौशल्य अवगत करून गेला दोन दगडांपासून हत्यारे तयार करणे शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला याप्रमाणे हा तिसरा मुद्दा आणि हा चौथा मुद्दा तर असंही सहकारण लिहून दाखवायचं आहे दुसरे सहकारण आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे उत्तर पहिला मुद्दा दुसरा पॉइंट आहे तिसरा पॉइंट चौथा पॉइंट म्हणजेच अभ्यास विरुंगळा स्थलदर्शन व्यावसायिक कामे चित्रपटांचे चित्रीकरण यासारख्या कामांसाठी देश विदेशात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत चालले आहे तिसरे सहकारण आहे प्रसार माध्यमाद्वारे मा मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते तर उत्तर पहिला मुद्दा आहे प्रसार माध्यमाद्वारे मा आपल्या समोर येणारी माहिती वास्तवाला धरून असतेच असे नाही दुसरा मुद्दा आहे कदी -कदी या अनेक बाजू त्यासाठी विचारात घ्याव्या लागतात कधी कधी माध्यमावर पूर्वग्रह दृष्टिकोन असू शकतो तसं जर्मनीतील स्टर्न या साप्ताहिकाने खोटी बातमी छापली आणि ते सिद्ध झालं आणि म्हणून प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते चौथं कारण आहे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकरण बदललेले आहे आणि याचं उत्तर इथे दिलेलं आहे विसाव्या एकविसाव्या शतकात खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण खेळांच्या अनेक पातळीवर प्रक्षेपण अं स्पर्धा भरवले जातात त्याचं थेट प्रक्षेपण केलं जात अनेक लोक ते सामने दूरदर्शन वाहिनीवरून बघू शकतात खेळात सहभाग नाही असे लोक बघतात काही लोक काही खेळाडू शिकण्यासाठी हे सामने बघतात Hmm. प्रश्न क्रमांक दोन ब मधील सॉरी घ्या टेक ऑफ प्लीज टेक प्रश्न दोन ब मधील उपप्रश्न आहे थोडक्यात टिपाल्या कोणत्याही दोन तीन पैकी चार एका टिपासाठी दोन गुण आहे एक अनल्स प्रणाली mm -hmm. गणपती बाप्पा घ्या ठीक आहे प्रश्न दोन मधील उपप्रश्न आहे ब थोडक्यात टिपाल्या कोणत्याही दोन तिनापैकी दोन टिपालियाच्या चार गुण एका टिपासाठी दोन गुण असणार आहे पहिली टीप आहे अॅनल्स प्रणाली आपण उत्तर लिहून दाखवत आहे उत्तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली जाणारी ले इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली त्यामुळे इतिहास लेखनाला ले एक वेगळी दिशा मिळाली दोन त्यामध्ये एनएस प्रणालीमध्ये फक्त इतिहास लिहिताना राजकीय घडामोडी महान नेते राजे त्या अनुषंगाने घडलेलं राजकारण इतकंच नको आहे तर त्याबरोबर तिकडे असणारं हवामान स्थानिक लोक शेती व्यापार या सगळ्या गोष्टींना महत्व देणं त्यांचाही समावेश करणं अत्यावश्यक आहे अशी एनएल्स प्रणाली सुरू करण्याचं काम फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं त्याचं श्रेय त्यांना दिलं जातं तर हे सर्व मुद्दे उत्तरं देणे अपेक्षित आहे दुसरी टिप इथे दिलेली आहे अभिलेखाकार उत्तर अभिलेखाकार ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात त्याप्रमाणे हा दुसरा मुद्दा लिहिलाय तिसरा मुद्दा आहे आणि चौथा मुद्दा इथे लिहून दाखवलेला आहे मी काही मुद्दे वाचत नाहीये आपण नीट सविस्तर वाचन करावं वा आणि व्यवस्थित उत्तर बघून घ्यावं तिसरी टिप दिलेली आहे कृषी पर्यटन कृषी पर्यटन शहरी संस्कृतीत वाढलेल्या लोकांना कृषी जीवनाची माहिती असते आणि म्हणून हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे अनेक भारतीय शेतकरी दूरवर सुद्धा संशोधन केंद्रे विद्यापीठ बघायला जात असतात भेट देत असतात आणि इस्रायल सारख्या देशात सुद्धा भेट देतात आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करतात कृषी पर्यटन प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणते दोन चार सहकारण दिलेले त्यापैकी दोन सहकारण आपल्याला लिहायचे चार गुणांसाठी पहिले सहकारण तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो उत्तर लाखो वर्षाच्या वाटचालीच्या मानवाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवीन नवीन कौशल्य अवगत करून मानव गेलेला आहे दगडांपासून हत्यारे तयार करणे इथपासून तंत्रज्ञान झालं हा मुद्दा तिसरा मुद्दा इथे दिलाय चौथा मुद्दा आणि म्हणूनच तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो दुसरे सहकारण आजच्या काळात परदेशी जाण्याचे प्रमाण वाढत आहे उत्तर जहाज रेल्वे विमान यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं झालेलं आहे त्यामुळे अनेक देश एकमेकांशी जोडले गेलेले आहे आर्थिक उदारी झाल्यानंतर चालना मिळाली आहे अभ्यास विरुंगळा इथपासून तर चित्रपटांचं चित्रीकरण करण्यापर्यंत अनेक लोक देश विदेशात जातात आणि म्हणून जाणाऱ्या येणाऱ्यांचं पर्यटकांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे पुढील सहकारण आहे तिसरं प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते उत्तर प्रसारमाध्यमाद्वारे अनेक माहिती आपल्या समोर येते पण ती वास्तवाला धरून असतेच असं नाही तर त्या पाठीमागचा हेतू सरकारी धोरण सामाजिक परिस्थिती या सर्व बाजू विचारात घ्याव्या लागतात कधी कधी पूर्वग्रह दृष्टिकोन त्यात दडलेला असू शकतो उदाहरणार्थ जर्मनीतल्या स्टर्न साप्ताहिकाने जशी रोजनिशाही बनावट बातमी दिली आणि त्यातून पुढे आलं म्हणून अशा माहितीचं चिकित्सकपणे आकलन करून घ्यावं लागतं चौथ सकाराने सध्याच्या काळात खेळाचे अर्थकरण बदललेले आहे आपण बघत आहात की विसाव्या एकविसाव्या शतकात खेळांचं आंतरराष्ट्रीयकरण खेळांच्या अनेक पातळीवर अनेक ठिकाणी स्पर्धा भरवतात त्याच दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यावरून थेट प्रक्षेपण केलं जातं सर्वजण ते खेळ बघतात जे सहभाग नाही असे प्रेक्षक सुद्धा खेळ बघतात आणि आनंद घेत असतात खेळाडू सामने शिकण्यासाठी सामने बघतात जाहिरातीची संधी म्हणून कंपन्या त्याकडे बघतात आणि ह्या प्रकारे खेळाचं अर्थकरण सध्या बदलत चालले याप्रमाणे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक चार आहे दिलेल्या उतार्याचे वाचन करून खाली प्रश्नाची उत्तरेल्या चार गुणांसाठी आहे इथे असा एक मेजर ध्यानचंद यांच्या हॉकी खेळावर दिलेला उतारा आहे आणि त्या उतार्याचं बारकाईने वाचन करून त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर लिहिणं अपेक्षित आहे प्रश्न पहिला आहे हॉकीचे जादूगार कोणास म्हणतात एक गुण मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात एकोणीसशे छत्तीस साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली तर उत्तर आहे एकोणीसशे छत्तीस साली ऑलिंपिक ऑलिम्पिक स्पर्धा जर्मनीतील बर्लिन शहरात झाली आणि तिसरा प्रश्न आहे हॉकी खेळाविषयी आपलं स्वमत आहे की हॉकी खेळ हा भारताचा कसा राष्ट्रीय खेळ आहे का तो राष्ट्रीय खेळ झाला आणि या खेळाचे काही बारकावे आपण आपल्या सौमताद्वारे मांडायला हरकत नाही प्रश्न पाचवा हे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरेल्या कोणती दोन चारापैकी तीन गुणांसाठी एक आहे दीर्घोत्तरी प्रश्न पहिला प्रश्न दिलेला आहे इतिहासाचार्य विकार राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा आणि इथे उत्तर आधी थोडीशी प्रस्तावना नंतर उत्तर पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा पाचवा मुद्दा सहावा मुद्दा म्हणजेच अशा प्रकारे इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक ले। लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला मोठे योगदान आहे असं उत्तर लिहिणं गरजेचं आहे दुसरा दीर्घोत्तरी प्रश्न आहे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे उत्तर ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथाचा संग्रह नव्हे संग्रह केलेल्या ग्रंथाचे व्यवस्थापन होणे सुद्धा महत्वाचे आहे ग्रंथाच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात कोणते पुस्तक नेमके कुठे हे मिळतं आणि याप्रमाणे सगळे मुद्दे आपण इथे दिलेले आहे की का ग्रंथालयाच्या ग्रंथाचा अभ्यास करणं गरजेचं आहे यासाठी तिसरा प्रश्न आहे दूरदर्शनचा इतिहास स्पष्ट करा उत्तर दूरदर्शन बद्दलची सुरुवात कधी झाली त्यांचं पहिल्या दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन कधी झालं त्यानंतर सुरुवातीचे दूरचित्रवाणी नाव बदलून दूरदर्शनची दो केंद्र कशी सुरू झाली राज्या राज्यात अं घटक राज्याचे जे केंद्र आहे ते कशी सुरू झाले या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण इथे दिलेली आहे ती बघून घ्या आणि नीट ने ल प्रश्न चौथा मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा उत्तर तर इथे अदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात तर बैठे खेळ बसून खेळावे लागतात ते घरात मोकळ्या जागेत पारावर कुठेही खेळतात याप्रमाणे काही मुद्दे आपण फरकाचे दिलेले ते नीट बघून घ्यावे प्रश्न सहावा आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा राज्यशास्त्रावरच्या रिकाम्या जागा आहे दोन मार्कांसाठी महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे पंचवीस तीस चाळीस आणि पन्नास तर यातील योग्य उत्तर आहे पन्नास टक्के दुसरी रिकामी जागा आहे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅडॅश करण्यात आली जलक्रांती हरित क्रांती औद्योगिक क्रांती आणि धवल क्रांती यातील योग्य उत्तर आहे हरित क्रांती प्रश्न सातवा आहे पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा कोणतेही दोन तीनापैकी चार गुण आहे पहिला प्रश्न आहे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे तर उत्तर आपण इथे दिलेलं आहे आ, हे विधान चूक आहे हे विधान चूक आहे किंवा बरोबर असं लिहिण्यासाठी एक मार्क असतो आणि सहकारण लिहिण्यासाठी एक मार्क असतो हे विद्यार्थ्यांनी प्रथम लक्षात घ्यायचंय मग सहकारणामध्ये एक दोन तीन अशा आपण त्याचं उत्तर दिलेले आहे निवन्रु निवन्रु की ते विधान का चुक आहे असं आपण इथे सांगितलेलं आहे दुसरं चुकी बरोबर आहे निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते उत्तर हे विधान बरोबर आहे आणि पुढे त्याचं सहकारण दिलेलं आहे तिसरे चुकी बरोबर लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व नसते उत्तर हे विधान बरोबर आहे आणि पुढे सकारण प्रश्न आठ अ पुढील संकल्पना स्पष्ट करा म्हणजे टिपाल्या दोन गुण दोनापैकी एकच टीप लिहायचे प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक पक्षवर टीप इथे आपण लिहून दाखवलेली आहे चार मुद्दे दिलेले आहेत प्रादेशिक पक्षावर दुसरी आहे ग्राहक चळवळ पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा प्रश्न आठ ब दिलेल्या सूचनेनुसार कृती करा म्हणजे पहिलं संकल्पना चित्र पूर्ण करा दोन गुणांसाठी दोन संकल्पना चित्रापैकी एक सोडवायचंय महिलांच्या संदर्भात झालेले कायदे आणि ते आपण इथे लिहून दाखवत आहोत वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा हुंडा प्रतिबंधक कायदा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा दुसरं संकल्पना चित्र आहे पुढील आ... भारतातील आदिवासी चळवळ कोणत्या राज्यातील आदिवासींना काय बोलतात महाराष्ट्र महाराष्ट्रात भिल्ल आणि रामोशी आदिवासी आहे छोटा नागपूर पठार कोला बिहार संताळ आणि मुंडा आणि ओडिशामध्ये गोंड आदिवासी आहेत प्रश्न नववा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर द्या दोन गुणांसाठी दोनापैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे पहिला प्रश्न आहे मतदारसंघाची पुनर्रचना याविषयी थोडक्यात माहिती ते आपण उत्तर लिहून दाखवलेलं आहे मतदारसंघाची पुनर्रचना कोण करतं परिसीमन समिती आणि कशा प्रकारे करतं आणि पुनर्रचना करण्याची आवश्यकता कधी भासते याप्रमाणे चार मुद्दे व्यवस्थित पाहावे आणि लक्षात घ्यायचे दुसरा मुद्दा राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा दुसरा प्रश्न आहे आणि आपण उत्तर लिहित आहोत पहिलं वैशिष्ट्य निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे विचारसरणी आणि धोरण आहे त्याच्यावर परीक्षाचा कार्यक्रम असतो बहुमतात असतो तो पक्ष सत्ताधारी अल्पमतात बनतो तो, तो विरोधी पक्ष राजकीय पक्ष सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतो हे राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये आहे विद्यार्थी मित्रांनो इथेही इतिहासाची एस एस सी बोर्ड परीक्षेची कृतीपत्रिका पूर्ण झाली अपेक्षा करतो हा आराखडा आणि त्याची उत्तरे आपण लक्षात घेतलेलीच असतील पुन्हा एकदा विनंती असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद